अडीच वाजताच्या दरम्यान घडली आणि त्यानंतर हा जो विधी संघर्षित बालक आहे त्याला लोकांनी त्या ठिकाणी थोडी मारहाणही केली आणि त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. पोलीस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो 304 अ चा होता, 304 ए चा होता. परंतु त्यानंतर वरिष्ठांनी व्हिजिट दिली आणि वरिष्ठांनी व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की 304 ए नाही, 304 चाच गुन्हा या ठिकाणी दाखल केला पाहिजे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्याच दिवशी केस डायरीमध्ये 304 चा गुन्हा दाखल केला आणि ज्युवेनाईल जस्टिस बोर्डापुढे माझ्याजवळ ती ऍप्लिकेशन देखील आहे की या ऍप्लिकेशनमध्ये अतिशय स्पष्टपणे जी काही बाजू मांडण्यात आली आहे, विधी संघर्षित बालक नामे नाम आपण वाचत नाही, जन्मदिनांक 14/9/2006, राहणार बंगला नंबर 1 ब्रह्मा सनसिटी जवळ वडगाव शेरी पुणे, याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निघृणपणे सदरचे कृत्य केले आहे. त्याची जन्मतारीख 14/9/2006 अशी असून नमूद विधी संघर्षित बालक याचे वय 17 वर्ष 8 महिने झाले आहे. तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन्स कोर्ट सेक्शन 20 यांच्याकडे ॲडल्ट संबोधून ते कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे. हा पहिलाच अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे पोलिसांनी म्हटलेलं आहे की याला ॲडल्ट ट्रीट करावं, कारण आपल्याला माहिती आहे की निर्भयाच्या घटनेनंतर अशा प्रकारे जे 17 वर्षाच्या वरचे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केलं आहे असं जर लक्षात आलं तर त्यांना ॲडल्ट ट्रीट करता येतं, त्या संदर्भातली तरतूद आहे. त्या तरतुदीप्रमाणे या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती. माझ्याजवळ तिथली कॉपी आहे, ते जे ज्युएनाईल जस्टिस बोर्डचे मेंबर आहेत त्यांनी त्याच्यावर लिहिलं आहे सीन अँड फाईल्ड, आणि त्यांनी स्पष्टपणे ती फाईल केली आणि त्यानंतर त्याला काय काय शिक्षा त्यांनी सांगितल्या ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे.